रसमलाई बनवण्यासाठी इथे मी 1.5 लिटर दूध गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये 1 चम्मच विनेगर घालून त्याला फाडून घेणार आहे। विनेगर घातल्याने दूध लवकर फाडून झालेले चांगलं। आता आपण याला गाळून घेऊ। दूध गाळण्यासाठी अशा प्रकारची चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपलं फाटलेलं दूध गाळून घ्यायचं। आणि याचं पाणी सगळं निथळून घ्यायचं। पाणी निथळल्याच्या नंतर याचे छोटे बॉल करून घ्यायचे। पाणी निथळून झालेलं आहे। आता आपण हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊ। आणि त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकू 1 चमचा। गोळा तयार करून झालाय चांगला। आता याचे छोटे छोटे बॉल करून घेऊ। अशा प्रकारे करून घ्यायचे सगळे आपल्याला। आता कढईमध्ये मी 1 लिटर दूध ठेवलंय, त्याला आता आटून घ्यायचंय। 1 लिटरचा 1/2 लिटर करून घ्यायचंय आपल्याला। दूध आटून झालेलं आहे। 1 लिटरचा 1/2 लिटर झाले ते। आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ। 1/2 वाटी साखर टाकली मी। इलायची पावडर, केसर मिक्स करून घेतले दुधामध्ये, ते याच्यात टाकून देऊ। थोडासा फूड कलर, अगदी चिमूटभर टाकायचा फूड कलर, जास्त नाही टाकायचा। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। साखर मेल्ट होईपर्यंत याला मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते। आणि या पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेते। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। त्याच्यामध्ये ही 1 वाटी साखर टाकते। अशा प्रकारे तयार केलेले हे सर्व गोळे साखरेच्या पाकामध्ये सोडून द्यायचे। याच्यावरती 6 ते 7 मिनिट झाकण ठेवून द्यायचं। तयार झाले आपले दुधाचे गोळे। ते एक एक करून काढून घेऊ। अशा प्रकारे गोळे तयार झालेत आपले दुधाचे। आता याच्यामध्ये आपण आपली रसमलाई टाकूया। याच्यामध्ये काजू बदामाचे काप टाकून देते।